लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर न पडता आंबेडकर अनुयायांनी आपल्या घरातच स्त्रीशरण पंचशील ग्रहण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आंबेडकर अनुयायांनी आपल्या घरातच मोठ्या मनोभावे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती त्रिशरण पंचशील ग्रहण करत मोठ्या उत्साहात साजरी केली. रिपाईचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ इंगळे यांनी आपल्या घरात सहकुटुंब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. याप्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. परंतु यावर्षी अखिल मानवावर आलेलं कोरोना विषाणूचं जे संकट आहे ते अतिशय गंभीर आहे आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये जग, देश, राज्य, जिल्हा, शहर आणि प्रत्येक गाव आणि त्या गावामध्ये, शहरामध्ये, देशामध्ये, जगामध्ये राहणारे सर्व लोक आज खऱ्या अर्थानं या विषाणूमुळं त्रस्त आहे. तेव्हा भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांचे असणारे शासनाचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी वारंवार आवाहन केलेलं आहे की जमावामध्ये न येता आपापल्या घरी थांबावे आणि या कोरोनाचा आपण खऱ्या अर्थानं लढा द्यावा. दरम्यान भाजपचे नगरसेवक शिवानंद पाटील यांनी आपल्या घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. याप्रसंगी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी शिवानंद पाटील यांच्या निवासस्थानी येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मारवाडी समाजाचे श्याम कासट यांनीही आपल्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली. मी 20 वर्षापासून आंबेडकर चळवळीत आहे आणि 20 वर्षापासून मी दरवेळी बाबासाहेबांना मानवंदना करायला पार्कवर जात होतो. पण तो आज जे आपल्या देशावर संकट आले आहे आणि त्यामुळे आज सर्व भीमसैनिक आपल्या आपल्या घरात मानवंदना करत आहे, त्यामुळे मी माझ्या कुटुंबासमवेत मी मानवंदना करत आहे आणि मी मारवाडी समाजाचा असून 20 वर्षापासून मला बाबासाहेबांचे विचार पटल्यामुळे मी या चळवळीत आहे. दरम्यान विविध सामाजिक संघटना संस्थांच्या वतीनं आपापल्या गल्लीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.